नमस्कार, मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं. आज आपण माझा पुतण्या आणि सून युके मधून एक वर्षानंतर रिटर्न आले त्यांचं स्वागत आम्ही कसं केलं ते पाहणार आहोत. इकडे मोबाईलवर सुस्वागतम सौ पूजा व विनय बिरामणे असं लिहून मोबाईलवर पकडलेलं होतं माझ्या मुलाने आणि त्यांचं स्वागतासाठी उभा होता. इकडे विनय बाहेर आलेला आहे आणि पूजा पण त्याच्या पाठी आहे. बाहेर आल्या आल्या पुष्पगुच्छ देऊन माझ्या आहोनी त्यांचं स्वागत केलं एअरपोर्टवरच. त्यानंतर पूजाचे चुलतेही तिथे आलेले होते, ऑन ड्युटीच होते ते. त्यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. नंतर हे गाडीत बसून पुण्याला आले. मी अगोदरच पुण्याला आदल्या दिवशी आलेले होते. सुपारीचा कार्यक्रम होता भाचीचा त्यानिमित्ताने. आता इकडे यांची गाडी सोसायटीमध्ये पोचलेली आहे आणि विनय उतरलेला आहे. त्याच्यावर फुलाचा वर्षाव करून गच्च मिठी मारलेली आहे पुतणीने. माझ्या चुलत दीरही भेटले. इकडे पूजाच्याही अंगावर फुलांचा वर्षाव करून तिलाही गच्च मिठी मारली पुतणीने. खूप दिवसांनी भेटले त्याच्यामुळे. इथे माझ्या मुलीनेही गच्च मिठी मारली. आम्ही अगोदरच आलेलो होतो पुण्याला. इकडे हे आता जिन्याने वरती आलेले आहेत. दरवाज्यात रांगोळी काढून जाऊबाई उभ्याच होत्या. छान त्यांचं ओवाळून ऑक्शन केलं, मिठाई भरवली आणि गच्च मिठी मारली. एक वर्षानंतर भेटलेले त्यामुळं थोड्याशा भावुक झाल्या. थोडं जिव्हाळ्याचं नातं असतं मुलाचं आणि आईचं, त्याच्यामुळे एक वर्षानंतर भेटल्यामुळं थोड्याशा भावुक झालेल्या. नंतर मीही आले, मीही त्यांना ओवाळलं छान. एक वर्ष जवळजवळ ते इकडे नव्हते, आपल्या देशाच्या बाहेर असल्यामुळे. आल्या आल्या सगळ्यांनी आम्ही त्यांचं छान स्वागत केलं. इकडे या ननंदबाई आहेत आमच्या, त्यांनीही त्यांना ओवाळलं. त्याच्यानंतर या मावशी आहेत, असं आम्ही पांजणीनं ओवाळून त्यांचं स्वागत केलं. मुलीने माझ्या रांगोळी काढलेली, रांगोळीचा व्हिडिओ आलेला नाही आहे याच्यात. छान नजर काढली त्यांची जाऊबाईंनी आणि त्यांना आता आतमध्ये घेत आहोत. आतमध्ये येतानाही त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केलेला आहे. खूप आनंदी होतो आम्ही सगळेच. एक वर्षानंतर ते भेटले त्याच्यामुळे. इकडे केक ठेवलेला होता आणि हे सगळे फॅमिली मेंबर. पूजाची आईला इकडे बोलवलेला आम्ही. पूजाला माहीत नव्हतं त्याच्यामुळे ती दिसताच सरप्राईज, तिला सरप्राईज झालं आणि आनंदी झाली तीही. आता नंतर आम्ही इथे केक आणलेला, आदर्श बालक आणि सुनबाई असं केकवर लिहिलेलं. छान केक कट केला दोघांनी. भरवला दोघांनीही एकमेकांना, जाऊबाईंनीही भरवला. प्रवासातून आलेले त्यामुळे थोडा थोडाच भरवला. इकडे दीरांचं ऑपरेशन झालेलं, दीर पडलेले त्याच्यामुळे ते बेडवरच आहेत. त्यांनीही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मीही त्यांना थोडासा केक भरवला. पूजाची आई आहे, हे आमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत. सगळे विनयसाठी आणि दीरांसाठी भेटायला आलेले. दीरांचं ऑपरेशन झाल्यामुळे आणि विनयचं स्वागतासाठी या सासूबाई आहेत. सासूबाईंना नमस्कार केला, त्यांना भेटले. नंतर या जाऊबाईच्या आई आहेत, त्यांनाही भेटले, नमस्कार केला. सगळ्यांना असे भेटून आशीर्वाद घेतले. ही आमची फॅमिली मेंबर आहेत सगळे. खूप छान फॅमिली आहे. इकडे आल्यानंतर सगळ्यात आधी बॅग त्याने ओपन करून आम्हाला काहीतरी द्यायचं आहे आल्या आल्या, कारण युकेचे चॉकलेट आम्हाला खूप खायची इच्छा होती सगळ्यांना. त्याच्यामुळे पहिलं आम्हाला सगळ्यात आधी चॉकलेट दिलं त्याने खोलून, आणि ज्याला पाहिजे त्याने ते घेतलं.
आमची फॅमिली चॉकलेटची लवर आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे सगळ्यांना चॉकलेट्स आवडतात, त्याच्यामुळे पटपट सगळ्यांनी आपल्या आवडीचे चॉकलेट उचलले, आम्ही सगळ्यांनी चॉकलेटचा आस्वाद घेतला. खूप छान चॉकलेट होते, ज्याच्या त्याच्या आवडीने सगळ्यांनी आपापले घेतले आवडीचे. भरपूर चॉकलेट आणलेले आहेत त्यांनी. कसं आहे चॉकलेट? छान आहे, छान. बॅग उघडून हे चॉकलेट काढतोय. प्रत्येकासाठी सेपरेट त्याने चॉकलेट्स आणलेले आहेत, भरपूर आहेत. अजून फॅमिली सगळी आमची इकडे फोटो काढला एक, हे पहा इकडे भिंतीवरही त्याने त्याच्या सगळ्यांचे आमचे फोटो लावलेले आहेत. असे फॅमिली मेंबर आहेत हे सगळे. आता ह्या बॅगा वगैरे ठेवून फ्रेश झाले ते, आणि नंतर जेवणासाठी बसलेले आहेत इकडे सगळे. UK मध्ये भाकरी त्याला मिळाली नव्हती, भाकरी आणि मटण, त्याच्यामुळे आल्या आल्या पहिल्याच दिवशी आम्ही भाकरी आणि मटणाचा भेद केलेला. खूप खुश झालेला तोही आणि पूजाही. खूप दिवसांनी मटण आणि भाकरी मिळाली. इकडे सगळेच फॅमिली मेंबर आमचे बसलेले आहेत. इथे मुलं बसलेले आहेत आणि बाहेर सगळे मोठे बसलेले आहेत. या सासूबाई आहेत, जाऊबाईच्या आई आहेत, आणि इकडे चुलत धीर हे नंदेचे मिस्टर आहेत. सगळे जेवायला बसलेले आहेत. इथे या ननंदबाई आहेत, वरती बेडवर धीर आहेत. सगळेजण जेवत आहेत. आता जेवल्यानंतर आम्ही इथे आईस्क्रीम खायला बसलेलो सगळे एकत्र. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर एन्जॉय करत आम्ही आईस्क्रीम खाल्लं सगळ्यांनी. त्याच्यानंतर आम्ही ज्यांना पत्ते खेळायला येतात ते सगळे इथे पत्ते खेळायला बसलो, आणि बाकीचे मंडळी झोपलेले होते. हा आमचा छोटासा फॅमिलीचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.